तर मित्रांनो, आता मी मठाची वाडीमध्ये आहे, संदेवी मठाची वाडी, म्हसळा तालुका, रायगड जिल्हा. तर ह्या ठिकाणी या वाडीमध्ये एक असं घर आहे जे खूप जुनं घर आहे, आणि हे जे घर आहे हे तुम्हाला कधी भविष्यात पाहायला मिळेल की नाही याची सुद्धा शाश्वती देऊ शकत नाही. म्हणून मी ठरवलं की हे घर तुम्हाला दाखवतो की कशा पद्धतीने घर आहे. तर ह्या ठिकाणी बघू शकता की हे जे घर आहे, सुरुवातीला ह्या घराच्या समोर असं एक अंगण आहे. हे अंगण बघू शकता, हे अंगण आहे या ठिकाणी. आणि हे जे घर, ज्या घराबद्दल मी बोलतोय की भविष्यात तुम्हाला हे घर पाहायला भेटणार नाही, ते हे घर आहे. आणि आपण जर बघितलं घराला, तर जी घराची जी विटा आहे, ही जी या घराला विटा लावलेली आहे, ही विटं हाताने मातीने बनवलेली आहे. सर्व विटं म्हणजे जे जुनं बांधकाम असतं त्याने ही विटा बनवलेली आहेत. आणि सोबत खाली जोता सुद्धा बघू शकता तुम्ही, ते कसं सिमेंटचं वगैरे असतं. पण या ठिकाणी बघू शकता की फक्त या ठिकाणी दगड आणि माती यांचा उपयोग करून हा फाउंडेशन बांधलेला, हा जोता बांधलेला आहे. तर बघू शकता की आता जवळजवळ 150 वर्ष झाली या घराला, आणि 150 वर्ष होऊन सुद्धा हे घर अजूनही एकदम व्यवस्थित आणि एकदम मजबूत स्थितीमध्ये आहे. सोबत तुम्ही या ठिकाणी बघू शकता की हे जे घर आहे, तर आपण पाहतो की घराच्या ज्या खिडक्या असतात त्या कशा असतात, पण हे जे जुनं घर आहे याला ज्या खिडक्या आहेत, या लाकडाच्या खिडक्या आहेत. त्या ठिकाणी व्यवस्थित बघू शकता की या ज्या खिडक्या आहेत त्या लाकडी खिडक्या आहेत आणि हाताने बनवलेल्या आहेत त्या. सोबत तुम्ही अजून बघू शकता की जसं मी सांगितलं की कोकणामध्ये जी घरं असतात त्या घरांना समोर बसण्यासाठी लाकडाचा कजडा असतो, तर हा बैकडे बघू शकता की किती छान पद्धतीने कजडा बांधलेला आहे आणि एकदम दिसायला सुद्धा खूप छान दिसतोय. तुम्ही ओव्हरऑल संपूर्ण घर बघू शकता की हे खूप जुनं घर आहे आणि भविष्यात अशी घरं तुम्हाला पाहायला भेटणार नाहीयेत. सोबत अजून मी सांगू शकतो की आतमध्ये आल्याच्या नंतर घरामध्ये असं ह्या ठिकाणी हे याला देवळी म्हणतात, है ना बाबा? देवळी देवळी याला देवळी म्हणतात. या ठिकाणी दोन आहेत देवळ्या, इकडे एक आहे इकडे एक आहे. आणि जे पूर्ण बांधकाम आहे ते पूर्ण बांधकाम मातीच्या विटांपासून बनवलेलं आहे. तिचा लेप देऊन गायीच्या शेणाने सारवलेलं आहे. आणि आपण समजू शकता की गायीचं जे शेण असतं ते खूप आयुर्वेदामध्ये सुद्धा खूप जास्त महत्व आहे. सारवल्यामुळे घराला वाळवी लागत नाही. आणि बघू शकता की कोकणामध्ये जी घरं असतात एंट्रीला अशी फोटो वगैरे लावले असतात घराच्या समोर, जेणेकरून बघू शकता व्यवस्थित सर्व फोटोज वगैरे लावले आहेत. गणपती दरवाजा बघू शकता, दरवाजा कशा पद्धतीने आहे, हे सुद्धा जुन्या ह्याच्यातला दरवाजा आहे. आता आपण दरवाजा वगैरे बघितला की ते कशा पद्धतीने आहे. आता याची जी हाईट आहे ना ती खूप कमी हाईट आहे बघू शकता. म्हणजे आपल्याला जर आतमध्ये जायचं असेल तर आपल्याला वाकूनच जावं लागणार. याचा अर्थ असा की आपला जो स्वाभिमान आहे तो माणसाने बाहेरच ठेवावा आणि घरामध्ये प्रवेश करावा. पण आता जी घरं आहेत ते बघू शकता की किती उंच वगैरे असतात. पण जी जुनी घरं आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला वाकूनच आतमध्ये जावं लागतं. आणि आतमध्ये आल्यानंतर आपण बघू शकता की घराची जी हाईट वगैरे आहे ती घराची हाईट सुद्धा कमीच असते. आणि हे जे लाकडं वगैरे आहेत हे बघू शकता की एकदम अतिशय मजबूत लाकडं आहेत. इकडे बघू शकता की जो पिलर आपण बांधतो तो पिलर कशाचा आहे, हा लाकडाचा आहे. लाकडाचं हे अशी हेर केलेली आहे आणि त्याचा हा पिलर आहे. सोबत ही बाजूला अशी भिंत वगैरे लावलेली आहे. इकडे हे जे आहे ह्याला आपण शिका म्हणतो. याच्यावरती आपले जे दूध दही वगैरे ह्या ज्या काही गोष्टी असतात ते आपण याच्यामध्ये ठेवतो. आपण दही अंडी फोडताना बघितलेलं आहे की दही अंडी फोडताना आपण अशी हंडी अशीच बांधतो शिक्यावरती. तर हे यासाठी असतं की आपले ज्या काही मौल्यवान ज्या खाद्यपदार्थ आहेत जसं दूध दही वगैरे आहे मांजर वगैरे यांनी ते खराब करू नये खाऊ नये वगैरे म्हणून आपण हे बांधतो. हे बांधलेलं आहे देवघर आहे. इकडे ह्या ठिकाणी बघू शकता हे इकडे कोलगेट ठेवलं. इथे हा छोटा कबाड असतो, इन शॉर्ट मध्ये याला आपण छोटा कबाड म्हणतो. आणि ज्या काही आपल्या वस्तू आहेत त्या आपण ह्या ठिकाणी कबाडामध्ये ठेवतो. आता ह्या ठिकाणी जे जेवण वगैरे बनवायचे ती इथे चूल होती यांची, आता गॅस आलेली आहे. पण चूल असल्यामुळे काय होतं, कोकणामध्ये आपण बघू शकता की हे जे आहे हे सर्व वरती असं काळं पडलेलं असतं. चुलीमुळे जेवण बनवताना खूप काळं पडतं. इकडे बघू शकता ही जी वस्तू आहे आपण बघू शकता. पूर्वीच्या काळी कसं लाईट नव्हती तर त्यावेळी लोक या बत्तीचा उपयोग करायचं. याच्यामध्ये रॉकेल असायचं ना, हा रॉकेल असायचं आणि वात. आणि याच्यावरून कसं लाईट नसायची तर याच्यावरून बत्ती पेटवायची आणि त्याच्यामुळे घरामध्ये आमच्या सर्वत्र उजेड पसरतो. या ठिकाणी असं बनवलेलं आहे लाकडाचं, ज्याच्यावरती आपण सगळ्या वस्तू वगैरे ठेवलेल्या आहेत की कशा पद्धतीने हे बनवलेलं आहे हे व्यवस्थित बघू शकता आपण. सोबत आपण ह्या ठिकाणी हा दरवाजा बघू शकता की ही जी हा जो दरवाजा आहे
याची जी दारकस वगैरे आपण बोलतो ही जे बांधणी आहे ही अतिशय मजबूत असते. जर तुम्ही हे काढायचा प्रयत्न केला तर ते शक्य होणार नाही एवढं मजबूत असतो. आणि जो झाडाचा जो गुंठा असतो तो असतो त्याच्यामुळे किती तुम्ही हलवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा ही दारकस निघत नाही एवढी अतिशय मजबूत असते दारकस. आणि सोबत जी दाराला कडी लावायची असते हे असतं हे अशा पद्धतीने लॉक असतो हे असं लावला जातो बाहेरच्या ठिकाणी आणि त्याच्यावरती लॉक लावला जातो. म्हणजे ही जी कडी होती काही वर्षापूर्वी ती अशा पद्धतीने होती आपण बघू शकता हे. आणि अजून आपण बाहेर बघू शकता या ठिकाणी ही एक अशी पडवी असते. तर या ठिकाणी आपण बघू शकता ही पडवी आहे आणि या ठिकाणी कसं गाई वगैरे राहिल्या की त्यांना ह्या ठिकाणी बांधायचं जेणेकरून आपले जे शेतकरी आहेत कोकणातील त्यांचं व्यवस्थित लक्ष राहावं म्हणून. आणि याचं हे जे आहे याची हाईट वगैरे बघू शकता ती किती कमी असते खूप कमी हाईट असते. कोकणातील जी जुनी घर आहेत ना त्यांची हाईट सुद्धा खूप कमी असते. आणि आपण आता मागच्या साईडला आलो घराच्या तर ही बघू शकता की जी वाड्याची लाकडं वगैरे असतात जी महत्वाची सावेचे वगैरे लाकडे असतात वासे वगैरे असतात ते ठेवण्यासाठी घराच्या बाजूला हे अशा पद्धतीने बांधलेलं असतं हे केलेलं असतं मेहरीचं वगैरे हे करून जेणेकरून आपली जी मौल्यवान लाकडं वगैरे जी वस्तू वगैरे आहेत मौल्यवान वस्तू ते सुद्धा व्यवस्थित आपण या ठिकाणी सांभाळून ठेवू शकतो म्हणून. आणि या ठिकाणी बघू शकता हे जुनं हे घर असल्यामुळे हे बघू शकता ही जी विटं होती वरती मातीचा लेप लावलेला आहे आणि सारवलेलं आहे जेणेकरून वाळवी वगैरे लागू नये म्हणून. तर आता हे खूप जुनं झाल्यामुळे हे बघू शकता की विटं वगैरे कशी थोड्या या ठिकाणी निघत आहेत हे सुद्धा आपण या ठिकाणी बघू शकता की जे जुनं बांधकाम आहे ते अतिशय मजबूत आणि पक्क बांधकाम आहे. पण आता बघितलंय की हे जे घर आहे हे भविष्यात आपल्याला असं हे जे जुनी आपली चांगली चांगली घर आहेत ही आपली संस्कृतीची घर आपल्याला भविष्यात पाहायला मिळणार नाही. तर मी आता विचारतोय की हे जे घर आहे घराला किती वर्ष झाली म्हणजे आपण समजू शकता की हे घर 150 वर्ष झाली आणि जी जुनी आपली ही विटं होती मातीची विटं तरी सुद्धा हे घर अजून अतिशय मजबूत परिस्थितीमध्ये अजूनपर्यंत व्यवस्थित आहे. तुम्ही किती भावंडे वगैरे राहायचं या घरामध्ये? 3 भावंडे. म्हणजे समजू शकता की एवढ्या आपण छोट्या घरामध्ये पहिली जे आपण राहायचं भावंड वगैरे मिळून तर कुटुंबामध्ये आपण राहायचं वगैरे सगळे मिळून राहायचं जे काय सण वगैरे असायचे ते सगळे आपण सोबत मिळूनच साजरे करायचं ना. आणि आता आपण बघू शकता की घरं आता मोठी झाली परंतु घरातील जे घरपण आहे ते आता नाहीसं झालेलं आहे आपण समजू शकता. पण अशी जी जुनी घरं आहेत ती अजून सुद्धा आपली जी संस्कृती आहे जुनी संस्कृती ती अजून सुद्धा टिकवून ठेवलेली आहे.